टंचाई काळातील सिंचन योजनांच्या वीज बिलांची थकीत रक्कम मदत आणि पुनर्वसन विभागाकडून तत्काळ द्यावी असे आदेश जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी आज दिले. त्यानुसार जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या पाणी योजनांचे वीज बिल थकबाकीचे सुमारे 40 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पाणी योजना सुरू होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत टेंभू, विसापूर, म्हैसाळ, ताकारी, राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी, कण्हेर, उरमोडी यासह सर्व प्रकल्पांच्या कालवा समितींची बैठक झाली. त्यावेळी मंत्री पाटील यांनी हे आदेश दिले. बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, कालवा समितीचे सदस्य व जलसंपदा विभागाचे सांगलीचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणारे आदी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, बिगर सिंचन पाणी पुरवठा योजनांच्या वीज थकबाकी संदर्भात एक निश्चित कार्यक्रम आखण्यात यावा. या संदर्भात मदत पुनर्वसन व वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी. शाश्वत स्वरूपात पाणी मिळते आहे असा अनुभव आल्यानंतर लोकांची, शेतकऱ्यांची पाण्याबाबतची मागणी किंवा तक्रारी कमी होतील. मंगळवेढा, सांगोला तालुक्यांना पाणी देण्यासाठी ठोस उपाय सुचवण्यात यावेत. बैठकीत टेंभू, विसापूर, म्हैसाळ, ताकारीसह सर्व प्रकल्पांसाठी सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा, रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन, खरीपासाठी भविष्यात दाव्याची पाण्याची आवर्तने यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. टंचाई काळातील जिल्ह्यातील पाणी योजनांच्या वीज थकबाकीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. आजच्या बैठकीत तो मार्गी लागला आहे. त्यानुसार म्हैसाळ योजनेसाठी 20, टेंभू साठी 15 आणि ताकारी योजनेसाठी 5 कोटी रुपये मिळणार आहेत अशी माहिती अधीक्षक अभियंता गुणाले यांनी दिली.